कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। चाळीस गावातील सर्व जनतेला अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण। वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंग चौक सुशोभीकरण कामाचे लोकार्पण आज राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी झाले। यावेळी गुजरात येथील माजी मंत्री सुरेशजी मकवाना, महाराणा प्रताप ट्रस्टचे अध्यक्ष ठानसिंग अप्पा पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। माझ्या संकल्पनेतून साकारले गेलेले हे स्मारक धुळे रोड आणि मालेगाव रोडच्या पूर्वीच्या कॉलेज पॉइंट परिसरात उभे राहिले आहे। ऐतिहासिक चित्तोडगड येथील विजयस्तंभाची भारतातील एकमेव प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे असे ते म्हणाले। दिनांक 1 ऑगस्ट 2024 रोजी भूमिपूजन झालेले हे स्मारक अवघ्या 50 दिवसात रेकॉर्ड ब्रेक वेळेत पूर्ण झाले असून आता आपल्या सर्वांच्या समोर त्याच्या लोकार्पणाचा ऐतिहासिक क्षण उभा आहे। वीर शिरोमणी हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंग यांचं शौर्य, त्याग आणि निस्सीम देशप्रेम या स्मारकाच्या रूपाने 40 गावकरांना प्रेरणा देत राहील। हे स्मारक फक्त एक चौक नसून 40 गावच्या प्रत्येक नागरिकाच्या हृदयातील एक स्फूर्तीदायी स्थान आहे। 40 गावच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहिला जाणारा हा क्षण आपल्या हृदयात कायमस्वरूपी कोरून ठेवावा असाच आहे। 40 गाव शहराला वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या वीर तत्वाचा आदर्शाचा मोठा वारसा आहे। पाटीलवाळा भागात महाराणा प्रताप चौक या नामोल्लेखाने तो जपला गेला आहे। हा वारसा पुढे नेताना पुढच्या असंख्य पिढ्यांसाठी वाय पॉइंट परिसरात महाराणा प्रताप यांचे स्मृती शौर्य स्थळ उभारले आहे। इतिहासाकडून प्रेरणा घेत नवा इतिहासही साकार करायचा असतो। या सोहळ्याने हा अध्याय पूर्ण झाला आहे। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी युसुफ पठाण, मालेगाव, नाशिक।